नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात उच्च गुलमल आहे. लोकशाहीमध्ये आपल्या मूलभूत हक्क आणि अधिकाराच्या संरक्षणासाठी आंदोलन वा निषेध करण्याचा अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने दिला आहे. मानवी हक्क आणि अधिकाराच्या संरक्षणासाठी असे विविध आंदोलने, मोर्चे आणि रास्ता रोको आपण पाहतच असतो. पण वाशिममध्ये मात्र बच्चे कंपनींनी मुक्या जीवांच्या संरक्षणासाठी गत 8 दिवसांपासून रास्ता रोको आंदोलन पुकारलंय. दरम्यान लाखाळा परिसरातील बाकलीवाल कॉलनीमधून झाकलवाडी गावाकडे जाणाऱ्या छोट्याशा रस्त्यावरून भरधाव योगाने जाणाऱ्या अवजड वाहनांना बच्चे कंपनींनी गो बॅकचा नारा देत हा रास्ता रोको केलाय. पाहुयात उच्च गुलमल लाईव्हचा हा खास रिपोर्ट. भर रस्त्यावर विटा दगड टाकून रास्ता रोको करणारी वाशिमच्या बाकलीवाल कॉलनी मधील बच्चे कंपनीची ही गँग भलतीच भन्नाट आहे. ना कुठला लॉकडाऊन, ना कुठेही रेड झोन, तरीही या पट्ट्यांनी चक्क रस्ताच रोकलाय. होय, त्याला कारणही तसेच आहे. झाकलवाडी गावाकडे जाणारा मुख्य रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांनी थेट कॉलनीतूनच शॉर्टकट शोधला. भरधाव योगाने सुसाट धावणारी वाहने या लहान मुलांचं खेळणं डिस्टर्ब करीत होती. एवढंच नाही तर याच कॉलनीमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या दोन लहानग्या श्वानांना वाहनधारकांनी चिरडून टाकले तर काही श्वान जखमी झाले. अनेक वेळा विनंती करून देखील वाहनांचा वेग काही मंदावलाच नाही. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका चार चाकीने दोन चिमुकल्या श्वानांना चिरडून मारले. मग काय, या लहानग्या मुलांनी आजूबाजूची दगड गोळा करून चक्क रस्ताच बंद केला आणि अवजड वाहनांना गो बॅकचा नारा दिला. दरम्यान वाहनधारकांनी अनेक वेळा ती दगड उचलून बाजूलाही केली, परंतु बच्चे कंपनींनी पुन्हा एकत्र येऊन रास्ता रोको केलाच. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्यामुळे ही मुलं श्वानांच्या पिल्लासोबत मनसोक्त खेळतात. मुख्या प्राण्यांसोबत लढा लागलेल्या या लहान मुलांनी श्वानांचा जीव वाचावा यासाठी अवजड वाहनांना या रस्त्यावरून जाण्यास बंदी घालावी अशी विनंती देखील निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना केली आहे. पाहत रहा वत्स गुलमला ह्यू, आपली संस्कृती आपला वसा. आणि किती दिवसापासून रस्ता बंद केला आणि का केला? 15 म्हणजे बहुतेक 7-8 दिवस झाले. आम्ही नाही का इथे खूप खेळतो, पण खूप गाड्या फास्ट जातात जेव्हापासून हे नवीन रोड बनला. आणि इकडे खूप पिल्ले पण खेळतात अशा रोडवरती. आणि त्याच्यामुळे आम्ही हे नाही का दगड टाकले त्याच्यामुळे म्हणजे जास्त गाड्या येणं बंद झाले. आणि आम्ही नाही का म्हणजे खेळतो की नाही, तर छोटी छोटी लेकरं आमच्यासोबत खेळतात त्याच्यामुळं ते कसं गाड्या 2-3 गाड्या नाही का लहान लेकरांच्या अंगावर पण येत होत्या, त्याच्यामुळे आम्ही हे रस्ता रोको केला. आपण माणसांसाठी तरी रोड सेफ्टी करू शकतो, पण प्राण्यांसाठी काय? प्राणी रोडवरच असतात, आपण स्पीडनं जात असतो, प्राण्यांनी काय करावं याच्या बाबत? आता तू काय संदेश देशील वाशिमकरांना, जे व्हेकल्स वाले असतात जे फास्ट जातात त्यांना काय संदेश देशील? गाडी स्लो चालवावी, आजूबाजूला पाहून चालवावी, मुलं खेळत असतात, प्राणी पण रस्त्यावर फिरत असतात, गाडीची स्पीड आपल्या कंट्रोल होईल इतकीच ठेवावी. तू पण रस्ता बंद केला का? का बरं? कुत्रे मरता मरता वाचले पिल्ले. ओके, आता कुल खेळतात का चांगले रस्त्यावर? हो खेळतात. दोन लंगडे झाले आणि एक मेलो. दोन लंगडे झाले आणि एक मेलो.